मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये मी चाललोय शिरनेरला गणपतीला ऑन द वे ब्लॉग चालू करतोय. कारण की ब्लॉग बनवायचा प्लॅनिंग नव्हता, पण आता ब्लॉग बनवतोय कारण की चाललंय तर बनला पाहिजे ब्लॉग. बऱ्याच दिवसापासून ब्लॉग येत नाही, परंतु आता ब्लॉगची सुरुवात करते जेणेकरून तुम्हाला देखील बघायला भेटू आता ब्लॉग म्हणजे मला देखील बघायला भेटू. मी आहे एक्सप्रेस हायवेला म्हणजे मुंबई सोडा जेनपुरी रोडला, तिकडून डग चिरण्याला जाऊ. तर आता ब्लॉग एन्जॉय करू आणि अंगरती चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सो रोड ट्रिप तसं दाखवत नाही आहे कारण की बऱ्याच वेळा रोड ट्रिपमध्ये बोर होतात लोक. आता डायरेक्ट जाऊ भेटू कारण की दर्शन घ्यायचं लागणार तुम्ही म्हटल्यावरती. सो ब्लॉग एन्जॉय करा. मी आता चिरनेरला चाललेलो, पण आता मध्येच थांबलोय कारण की रस्त्यामध्ये आपल्याला भेटला आहे शिवस्मारक जो सो आता आत्मे जायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवतो जरा व्ह्यू अँड एव्हरी वन. सगळं जस्ट पार्किंग केलं आतमध्ये येऊन आणि परत वरती जाऊया. तिकीट घ्यायला लागेल, सो 10 रुपये तिकीट आहे. आणि पण थोडं थोडं काढण्याचा प्रयत्न करू आपण जेणेकरून तुम्हाला देखील काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न माझ्याकडून असेल. ब्लॉग एन्जॉय करा आणि बघत राहा रोशी मात्र ब्लॉगला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी माझ्याकडून प्रयत्न करतो आणि मी आज बूट घातले नाहीत कारण की पाहायला लागलंय बघा पूर्ण परिसरामध्ये हे झाडं बिडं लावलेले आहेत पूर्ण. आणि जेवढं बाहेर तुम्ही स्टीलचं काम बघता हे बघा हे अशी लाईन रॉड 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 हे तर पूर्ण त्या ठिकाणी झाडं आहेत. सो एन्जॉय दिस ब्लॉग आणि बघत राहा ऋषी मात्र ब्लॉगला. स्लीपर घातले कारण की पाय लागले माझे जखम झाले, त्यामुळे मी स्लीपर घातले पायामध्ये. काय करणार, काम करताना सगळ्या गोष्टी विसरायला लागतात. पूर्ण हिरवं हिरवं वातावरण इकडे वरती आलं आणि वरती शिवस्मारक आहे तुम्ही बघू शकता. एक आकडा सोबत आले सोबत दाखवायला आले ते काका. अका 10 रुपये तिकीट ठेवलेलं ते 10 रुपये सगळ्यांना स्वस्त आणि नाश्त्याची सोय तर आहे का त्यांच्याकडनं? नाही नाही काय नाही. आपण घ्यायचं विकत घेऊ शकतो बाहेरून आणू शकतो, इथे काहीच नाही. ठीक आहे ठीक आहे. बाहेरून तुम्ही नाश्ता घेऊ शकता आणि पूर्ण तुम्हाला बाहेरचा परिसर पण दाखवतो कसं रे. जगण्याचे देवा लाभ ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावे ना. आणि इकडे वरती शिवस्मारक आहे. वरती जातो का वरती पूर्ण हा उरण जैन पिढीचा हायवे पुढे बेलपाडा गाव आणि हा शिवस्मारक. लिफ्ट मधनं आता उतरते बाहेर जाते तुम्हाला मी दाखवतो कसं काय परत खाली आले बरोबर मध्ये आले. सेकंड फ्लोअरला शूट करून देत नाही कारण की त्यांचे चित्र आहेत, त्यांची जेव्हा माहिती आहे जी मला नव्हती माहिती ती माहिती सर्व वाचली पूर्ण अनुभव घेतला. तुम्ही नक्की व्हिजिट करा, नक्की या. नंतर थिएटरमध्ये बसले छोटं आहे पण माहिती देण्यासाठी भरपूर आहे. सो माहिती देऊ आपण या थिएटरमधून आणि परत गोष्टींचा अनुभव घेऊ. तुम्हाला व्हिडिओ दाखवता येत नाही कारण की तो परमिशन नाही आहे, त्यामुळे मला पण चान्स नाही की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवू. मग माझ्यापर्यंत मी ट्राय करतो की माझ्याकडून जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो. सो थोड्या थोडा आता व्हिडिओ सुरुवात होईल, आपण व्हिडिओ बघू आणि या पूर्ण परिसराची माहिती घेऊ किती फूट आहे काय आहे सर्व काय सर्व. पूर्ण परिसर आणि ऑडिस मार्ग बघू शकता तुम्ही कशा रीतीने बांधला गेला आहे, कशा रीतीने याची उभारणी केली गेली. ते बॉक्स दिसतं तुम्हाला बॉक्स, त्यामध्ये देखील झाडं लावले गेले म्हणजे किती इन्व्हायरमेंट देखील काळजी करून या स्मारकाची उभारणी केली गेली. भरपूर सारखं बघण्यासारखं आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा, नक्की या. सेकंड फ्लोअरला शूट करून भेटलं नाही
पण जे काही आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, कारण की सेकंड फ्लोअरला भरपूर मूर्त्या आहेत, भरपूर स्टॅच्यू आहेत आणि भरपूर काही काही बघण्यासारखं आहे. तर नक्की या आणि मी देखील माझ्या फॅमिलीला घेऊन यायचा प्रयत्न करीन कधीतरी. व्लॉग एन्जॉय करा. आश्चर्य तुम्ही कारभार आहे पूर्णपणे पॅक केलेले आणि आता मी ना निघते घरी. चिरनेरला जाऊ, चिरनेरच्या गणपतीचं दर्शन घेऊ, मग घरी जाऊ. एन्जॉय दिसला घरून झालं. आता मी आता घरी चाललो, घरी नाही चाललो, चिरनेरला जातो. चिरनेरचा रस्ता तुम्हाला दाखवता येईल खराब आहे, कारण की पूर्ण कंटेनरमध्ये चालतात, त्यामुळे रस्ता थोडासा खराब आहे. गाडी काढतो मग निघतो डायरेक्ट. पोहोचल्या मी चालले तर दर्शन घ्यायला भरपूर भावी भक्ती येतात इकडे. पण आपण फूल एवढी होती नाही ते कपडे मागले. ठीक आहे, आता पुढच्या रस्त्याला दाखवतो तुला काय काय प्रवास आहे. भरपूर दुकानं आहेत इकडे पाठीमागेतील, भरपूर गर्दी गाड्या आतमध्ये लावल्या लोकांनी अजून देतील. आणि आता आपण दर्शन घ्यायला जाऊ पुढं. एक दुसरी जत्रा आहे पण भरपूर भाविक भक्त इथे येतात. चप्पल भाजी भरपूर हे बघा नवीन नाही तुम्हाला आता ट्रायपॉड ना आणला पण डायरेक्ट ब्लॉग करतोय, कारण की एवढा पब्लिक मधनं ब्लॉग करायचा म्हटल्यावरती थोडं जड जातं, पण ठीक आहे ॲडजस्टेबल आहे. गर्दी बघा किती आहे. मी माझा प्रवास चालू ठेवणार, कारण की म्हणजे जाऊन दर्शन घ्यायचं, देवापत दर्शन करून पुढे जायचं. फायनली आता आपण तो पोहोचलोय, दर्शन घेऊया आपण. गर्दी तर मला भरपूर दिसते, लाईन बघा. लाईन बघताच मला वाटतं की 2 तास तर जातील. ठीक आहे, जेवढा उशीर जाईल तेवढा आपण दर्शन घ्यायचा प्रयत्न करूया. आणि लाईन दुबाय तो प्रॉब्लेम आणि इथे आज अंगारकी चतुर्थीनिमित्त भरपूर गर्दी आहे, त्यामुळे मी इथं आलेलं दर्शनाला दर्शन तर भरपूर झाले आपलं. आणि हा मंदिराचा परिसर आतमध्ये आजच्या साईडला तुम्हाला काय काय होते दाखवतो तुम्हाला, कारण की हे जुनं घर आहे. तिथं पूर्ण म्हणून मार्केट भरलं. आजच्या दिवशी भक्त जत्रा असते, म्हणजे जत्रा डाग असते. आणि आयचे 25 जानेवारीला महापूजा आहे आणि त्यानिमित्त महाप्रसाद देखील आहे. पण आता आपण जे स्मारक आहेत ते बघायला जाऊ. बरं, स्मारक पण बघितलं पाहिजे ना, मंदिराचा परिसर. आणि इकडं
हे सर्व सर्वांनी घेतलेली मेहनत सत्याग्रहासाठी, जंगल सत्याग्रह जेव्हा 25 सप्टेंबर 1930 साली जेव्हा इथे सत्याग्रह झाला तेव्हा इथे आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक स्टीलचा रॉड आहे, तिथे गोल लागलेले. आणि हे सर्व हुतात्म्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या प्राणाची आहुती दिली. हे रघुनाथ मोरेश्वर न्हावी कोपरोले यांचं गाव बंदुकी खाली ठेवा. सर्व हुतात्मे आहेत. ऐतिहासिक वास्तव आहे, कारण की बरेच सत्याग्रह या जमिनीवरती झाला आहे. आणि या भूमीवरती जंगल चिरणे जंगल सत्याग्रह इथे झाला. हे स्मारक आहे ज्या हुतात्म्यांचं. पूर्ण परिसर आहे, इथं स्मारक आहेत आणि इकडे शंकराचं मंदिर आहे. दर्शन तर घेऊन झाले, आता आराम थोडासा करतो, नंतर लगेच घरी जाऊ. आणि कामं होत ऑर्डर येतात देवाच्या कृपेने. देवाला बोललो की देव आमच्या बरोबर देतो. आणि व्लॉग एन्जॉय करा, फ्रेम कमी झालं तर फ्रेम वाढवा, कारण की व्लॉगची सुरुवात करताना फक्त भीती वाटते, कारण की आता ब्रेक घेतल्यानंतर परत सुरू करणं, परत मूव ऑन करून परत सगळ्या गोष्टी करणं, या गोष्टी खूप कठीण असतात. परंतु आता पुन्हा उभं राहिलं आहे. तुमच्या प्रेमाची गरज आहे, तुमचं प्रेम जरूर दाखवा. आणि आता 860 कधी सबस्क्राईबर झाले आपले, 870, 80, 90, 100 करायची गरज. जबाबदारी तुमची आणि 1000 सबस्क्राईबरचा टप्पा लवकर पूर्ण करा, जेणेकरून माझं मोटिवेशन वाढत राहील आणि सपोर्ट भेटत राहील. ब्लॉग एन्जॉय करा, नाही तर आपण पुढे जाऊ. ब्लॉग एन्जॉय करत राहा. इकडे या साईडला तलाव आहे आणि मस्त परिसर आहे, त्यामुळे फिरताना थोडी मजा येते. याचा व्लॉग एन्जॉय करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगळं काही बघायला भेटायचं असा माझा डोक्यात विचार झाला. पण आता सपोर्ट दाखवत राहा जेणेक. मधल्या काळामध्ये तुमचा सपोर्ट भरपूर कमी झाला होता, माझे व्हिडिओ पण येत नव्हते. तयार झाले तुमच्यासाठी व्लॉग बनवण्यासाठी. सर व्लॉग एन्जॉय करा, बघत राहा आणि शेवटपर्यंत प्रेम दाखवत राहा. बाय.